15 ऑक्टोबर रोजी टेलिफोन एक्सचेंज येथील मोबाईलचा दुकानात चोरी झाली होती. गुन्हे शाखा युनिट 3 पोलिसांना गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली होती की मोबाईल शॉपी फोडून चोरी करणारे आरोपी हे मोठा ताजबाग परिसरातील रहिवासी आहे. ते मोठा ताजबाग परिसरातील पिवळी शाळा या परिसरात बसलेले आहे. पोलिसांनी तिथे जाऊन 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि 2,97,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नमस्कार, मी PSI मधुकर काटोके, गुन्हे शाखा युनिट 3. दिनांक 15/10/23 रोजी टेलिफोन एक्सचेंज चौक येथील एक मोबाईल शॉपी फोडण्यात आलेली होती. त्यामध्ये काल दिनांक 18/10/23 रोजी आम्हाला आमच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मोबाईल शॉपी फोडणारे आरोपी हे मोठा ताजबाग परिसरातील असून ते पिवळी शाळा मोठा ताजबाग या परिसरात बसलेले आहे. त्यावरून आम्ही स्टाफसह तेथे जाऊन त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून एकूण 1,97,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यामधील एक आरोपी मोहम्मद अर्शद उर्फ हर्षित साजिद शेख, वय 18 राहणार यासीन प्लॉट मोठा ताजबाग, व त्याच्यासोबतचे 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहे व त्यांच्यावर विधी संघर्षग्रस्त असतानाचे गुन्हे दाखल आहेत. कामधंदे वगैरे तर सध्या काही ते करत नाही, असेच